अगली गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल स्टोकर, स्ट्रेट ड्राइव किया है, गेंद आएगी इस वक्त लॉन्ग ऑन के क्षेत्र में, दो रनों के लिए दौड़ लगी है विकेटों के बीच में और दो रन दौड़ कर पूरे किए। देखिए मौका मिला ताबड़तोब तीसरे रन के लिए निकल पड़े और तीन रन यहां पर मुकम्मल किए दोनों ही बल्लेबाजों ने। स्कोर कार्ड पर नजर डालते हैं, स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं, स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 9 रन। नितिन पाटिल इस वक्त थोड़े से महंगे जरूर साबित होते हुए, दो गेंदों में खर्च कर चुके हैं 9 रन, किफायती ओवर की जिम्मेदारी ली है अपने कांधों पर। अगली गेंद, इस बार ड्राइव किया है अच्छे तरीके से, कलाइयों का अच्छा उपयोग किया था, नजाकत भरा स्ट्रोक जरूर देखने मिला, शॉर्ट मिड ऑफ पर गेंद को फील्ड किया गया, एक रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। आज के दिन अगर बात करें रेशमा, तो इस ग्राउंड पर सभी तारे सितारों को यहां पर बुलाया गया है, जिस तरीके से मनीष पाटिल, रेशमा जी मैकर, अंपायर गोटिया, आज पूरा पैकेज है, आज पूरे के पूरे बड़े से बड़े दिग्गज आज यहां पर आपको मौजूद मिलेंगे। होली कप मुगरपाड़ा 2021 सीजन 5वां, सिंगल के साथ स्कोर दो आंकड़ों में कन्वर्ट होता हुआ स्कोर जा पहुंचा है 11 रनों पर। स्कोर कार्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 11 रन, सूझबूझ भरी गेंदबाजी करनी होगी तब जाकर यहां पर रनों को रोका जा सकता है, नहीं तो बल्लेबाज अटैकिंग रूप धारण कर चुके हैं, हर गेंद पर बड़े हिट की चाहत है, हर बॉल पर बड़ा हिट लगाना चाहते हैं और अपने इरादे यहां पर दर्शाते हुए दोनों ही बल्लेबाज, एक तरफ है निशान तो दूसरी तरफ है भावेश। यस, नाश्ते की फैसिलिटी हो चुकी है, जिस किसी को भी नाश्ता अगर करना हो तो बिल्कुल हमारे लेफ्ट हैंड साइड पर आपके लिए नाश्ते की व्यवस्था की गई है। नेक्स्ट मैच खिलाया जाएगा, रॉयल ग्रीन और श्री स्ट्राइकर्स, रॉयल ग्रीन और श्री स्ट्राइकर्स दोनों ही टीम के कैप्टन आना है आपको एक छोटा सा फोटो शूट करने के लिए, प्लीज पिंटिया आना है आपको। एक ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 16 रन स्कोर कार्ड पर। चलिए फील्डिंग यूनिट टीम टाइम वेस्ट नहीं करना है, ताबड़तोब मैच को ऑन करना है। नेक्स्ट ओवर, पिंटिया आना है, पिंटिया टाइम वेस्ट नहीं करना है, प्लीज आइए। उसी तरीके से निखिल ठाकुर आपको भी आना है, फोटो शूट करने के लिए आना है प्लीज।
गेंदबाजी की जिम्मेदारी जवाबदारी संभाली है गेंदबाज सनी। पिंटिया ऑफिशियल कॉल है, आपको फोटोशूट के लिए आना है प्लीज। दुसरा षटकातला पहिला बॉल फेकला आहे आणि आता पण धावबलकावर धावसंख्या आहे 17। जबरदस्त अटॅकिंग सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते आणि या सुरुवातीसाठी ओळखला जातो तो म्हणजे टीम हिमेश कशा रायडर कशा बाबा। या वेळेस स्टेप आउट झाले, हवेत आहे बॉल, मिड विकेट रिजन मध्ये झेल येतोय, स्वीकारला जातो, विकेट डाउन। ठिकाणी जर बॉल गेला तर वाद होऊ शकतो आणि आजच्या दिवसात मात्र वाद आम्हाला अपेक्षित नाहीये कुठल्याच खेळाडूकडून, कारण खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा संपन्न करण्याचा विडा उचललाय मोगरपाडा ग्रामस्थांनी आणि त्यासाठी मात्र सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। भावेश आणि ईशानने एक चांगली भागीदारी रचवली होती पण त्यानंतर कुठेतरी विकेट डाऊन झाला। पुढचा बॉल गोलंदाज सनीचा, यावेळेस खूप चांगली पिचिंग, तितकीच चांगली कंट्रोल हाईट बॉलला मिळते आणि कुठेतरी असेच गोलंदाज आवश्यक असतात कुठल्याही संघाला जे आपल्या उंचीच्या जोरावर मोठमोठ्या फलंदाजात अडवू शकतात, कारण जेव्हा तुम्हाला पूल किंवा हुक खेळायचा असतो तुमची बॉडी रोल व्यवस्थित झाली पाहिजे पण कदाचित सरावाच्या अभावामुळे हे फटके कन्वर्ट करता येत नाही काही फलंदाजांना। धावसंख्या 17, मीडियम पेस गोलंदाज सनी गोलंदाजी मार्क पर सज्ज होते, राइट आर्म ओवर द विकेट। या वेस बॉल कनेक्ट होतो है पन मिस टाइम आहे, वाइड स्क्वेअर लेग ला क्षेत्र रक्षक येऊन जगल 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 बॉल सुटतोय निसटतोय हुलकावणी देतोय। धावसंख्या जाईल दोन ने पुढे पोहोचेल 19 वर, 19 रन्स ऑन बोर्ड। प्रयत्न सर्व खेळाडू चांगला करतायत आणि म्हणूनच की काय या सहा संघातून 11 खेळाडू फक्त एका गावाकडून खेळू शकतात जेव्हा आपण एक गाव एक संघाचा फॉर्मॅट पाहतो, म्हणून तुम्हाला जर प्रकाश जोडत यायचं असेल तर या होळी कपचा तुम्हाला फायदा उचलला पाहिजे आणि या होळी कपमध्ये चांगलं प्रदर्शन झालं पाहिजे जेणेकरून या मॅचचा ट्रॅक रेकॉर्ड घेऊन तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये तुमची वर्णी तुमच्या गावच्या संघामध्ये लागू शकेल। सनी राईट आर्म ओव्हर द विकेट, यावेळी हलक्या त्याने बॉलला सॉफ्ट हँड पुश केलाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये, बॉल अडवला जाईल तोवर एक धाव पूर्ण करून धावसंख्या पोहोचवली आहे 20 या आकड्यावर काशा बाबा फायटर टीमने। बॉल फेकून जाणे दुसऱ्या षटकातले 5, शेवटचा बॉल असेल शिल्लक, स्ट्राईकवर असेल बॅट्समन योगेश, आताच आलाय तिसऱ्या क्रमांकावर आणि आढावा घेतोय क्षेत्ररक्षणाचा की कुठल्या ठिकाणी मला शॉट एक्झिक्यूट करावा लागेल जेणेकरून माझ्या संघाला आणि मला जास्त धावा मिळू शकतील। तर पाहूया आढावा घेतल्यानंतर कुठलं क्षेत्र निवडतोय योगेश। आडव्या बॅटीने खेळलंय मिडविकेट रिजन मध्ये, बॉलला ड्राईव्ह केलं जाते वाईडिश मिडविकेटला, बॉल स्टॉप करेपर्यंत दोन धावा वेगाने पळून पूर्ण केल्या जात आहेत, दोन धावांची वाढ आणि अशा पद्धतीने दुसरं षटक संपतंय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22 धावा, गडीबाद झाला एक चांगल्या सिच्युएशन मध्ये आहे काशी बाबा फायटर। पुढील दोन षटकामध्ये काय होईल पाहूया छोट्याशा ब्रेक नंतर।
तीसरा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज गोलमार्कवर अनिल किणी, हा देखील एक मास्टर क्रिकेटपटू आहे मोगरपाडाचा। राइट आर्म ओवर द विकेट, ओ गुडगे वाकवले होते, अपील केली तर गेले आणि अशा पद्धतीने अपील उंचावून धरले आणि पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद। एकदा बॉलिंग ट्रैक पर बॉलर तैयार, स्ट्राइक पर असेल विष्णू। ओ या वेस ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला होता, प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, पण शॉर्ट लेग मध्ये बॉल जाईपर्यंत विष्णू धोकादायक सिच्युएशन मध्ये आहे आणि धावचीच्या स्वरूपात विष्णू बाद। गरज होती का दुसरा धाव घेण्याची? तर मी तर म्हणेन नाही। कैच को रिसीव किया है, विकेट का पतंग होता हुआ लगता हुआ इस वक्त बड़ा झटका बैटिंग इंडिया टीम को।
अगली गेंद लेकर तैयार। फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर फ्लिक करने की कोशिश जरूर की थी, लेकिन लेग स्टंप के ज्यादा बाहर गेंद कर बैठे। अंपायर का इशारा दो रनों पर कन्वर्ट होता हुआ। दो रन मिलेंगे जरूर। अगली गेंद इस बार बैकफुट पर गए थे, विकेटों की गहराई में जाकर स्टोक को कन्वर्ट करना चाह रहे थे। एक रन मिलेगा जरूर, एक रन से ज्यादा कुछ नहीं। अगली गेंद बड़ा हिट लगाने की चाहत, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे, खूबसूरत कैच, विकेट का पतंग। और उनका साथ देते हुए योगेश, कांचन और नीलेश, इस तरीके की जोड़ी। बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद रही डॉट के रूप में, रनों की रन संख्या थमी हुई, रुकी हुई 26 रनों पर। नेक्स्ट मैच के टॉस के लिए आ रहे हैं दोनों टीम के कैप्टन। रॉयल ग्रीन और श्री स्ट्राइकर्स दोनों टीम के कैप्टन, आपको इनिंग की समाप्ति के बाद टॉस बॉक्स में आना है, ये चीज ध्यान में रखिएगा। दो रन के लिए निकले जरूर और दो रन दौड़कर पूरे किए। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। रॉयल ग्रीन, यस रोशन, मैं रिक्वेस्ट करूंगा निखिल ठाकुर रेडी रहिएगा उसी तरीके से। कैप्टन अजय ठाकुर, हेलो, हाँ बोलो ना, आवाज परफेक्ट है भाई यार, हम लोग अभी यूट्यूब पे चेक किए, हाँ तो उसका वॉल्यूम कर दो। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, गेंद सीमा रेखा पार, ये आता हुआ चार।
इस बार क्लीन बोल्ड विकेट का पतंग होता हुआ पहली बल्लेबाजी करने वाली टीम ने बनाए हैं कुल मिलाकर रन 32 रन, टारगेट 33 रनों का। चलिए कैप्टन, यस सर, थैंक यू डीजे। दो गेंदे अभी भी शेष है, विकेट गिरी है। मैं रिक्वेस्ट करूंगा कैप्टन श्री स्ट्राइकर्स रेडी है। यस सर, विलास ठाकुर सर जाना नहीं है, टॉस आपके शुभ हाथों से किया जाएगा। विलास और क्या चाहिए जिसके आगे आई थिंक सो एक रन के लिए निकले और एक रन यहां पर पूरा किया। सिंगल, सिंगल से ज्यादा कुछ नहीं, चार ओवरों का। आई थिंक सो अंपायर वन बॉल टू गो, एक बॉल बाकी है। यस वन सर, एक बॉल बाकी आहे। फर्स्ट बॉल डॉट, सेकेंड बॉल पर दो रन, तीसरी बॉल पे चौका, पांचवी बॉल पे विकेट, छठी बॉल सिंगल रन, एक डॉट है। चलिए आइए, हम चेक कर रहे थे आप लोग मैच में है कि नहीं। नितिन दा मैच में हो ना? यस। चलिए टॉस के लिए आना है, टॉस बॉक्स में रेशमा जी मयकर रेडी होती हुई टॉस बॉक्स में। ननय्या श्री स्ट्राइकर्स वर्सेज रॉयल्स ग्रीन, रॉयल्स रॉयल्स ग्रीन। थैंक यू सो मच। अपन आवाज ऐकत होता शहजाद शेख मैन फ्रॉम मुमरा ठाण्यामध्ये, आणि नक्कीच कासर वडवली हे तर त्यांचा गड आहे असं बोलायला अवघड ठरणार नाही। कासर वडवली मध्ये कोणतीही टूर्नामेंट असू दे, शहजाद शेख हे असायलाच पाहिजे। चला तर आता नेक्स्ट मॅच आहे श्री स्ट्रायकर्स वर्सेस रॉयल ग्रीन। आमचे मान्यवर मच्छिंद्र दादा ठाकूर यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत। पण त्याआधी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आणि मान्यवरांना टॉस कॉईन दाखवू इच्छिते। सो कॉईनच्या एका साईडला आहे सती आई प्रसन्न आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे होळी कप मोगरपाडा। सर डू दी ऑनर। कॉल कोणाचा असेल? कोणती टीम आहे? रॉयल ग्रीन यांचा कॉल आहे। सती आई प्रसन्न झालेली आहे रॉयल ग्रीन्स वरती, रॉयल ग्रीननी हा नाणेफेक जिंकलेला आहे। थँक्यू सो मच सर, तुम्ही व्यासपीठावरती जाऊ शकता। सो रॉयल ग्रीन संघाचे संघ मालक आपल्या सोबत आहेत, संघ नायक संघ कर्णधार सुद्धा आपल्या तेच आहेत। सो सगळ्यात आधी मला सांगा, ही जी चांदीची ट्रॉफी बनवायची होती हा विचार कुठून आला? विचार म्हणजे आमच्या गावाचं नाव पुढे न्यायचं होतं, कोणी अजूनपर्यंत ट्रॉफी बनवली नव्हती, ऐकलं पण नव्हतं, असाच विचार आलेला। सर्व आमच्या गावकऱ्यांनी पण साथ दिली म्हणून ती चांदीची ट्रॉफी झाली। नक्कीच बघा, मी खूप टुर्नामेंटला जाते, खूप टुर्नामेंट मी अजूनपर्यंत कव्हर केल्यात, पण चांदीची ट्रॉफी असं मी कुठेच बघितलं नाही आहे। हे एकदा जोरदार टाळ्या हो द्या पूर्ण मोगरपाडा गावसाठी, कारण ही आगळी वेगळी संकल्पना आणि नक्कीच त्यांचं क्रिकेटवरती एवढं प्रेम आहे की ते त्यांनी चांदीत रूपांतर केलेलं आहे। काय बात आहे, नाणेफेक जिंकलेली आहे, नाणेफेक जिंकून काय कौल असेल?
फील्ड फर्स्ट कसा म्हणजे आता तुम्हीच ऑर्गनायझर आहात त्यामुळे मी विचारणार नाहीये, पण किती आनंद होतो हे होळी चषक आणि किती एक्साइटमेंट असते दर वर्षी की होळी होळी कब है? एक्साइटमेंट तर तुम्ही थोड्या वेळात बघणारच, मुलांची सर्वांची म्हणजे पूर्ण गावाची एकी करायसाठी आम्ही हा कार्यक्रम करतो. सर्व मुलं पण साथ देतात आम्हाला म्हणून हा कार्यक्रम होतो. तुम्ही आला तुमचा पण धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच श्री स्ट्रायकर्स चे कर्णधार आपल्या सोबत आहेत. सर बघा जसं सांगितलं गेलं आहे की खूप एन्जॉयमेंट होते, खूप मजा येते आणि मी पाहिलं छोटे छोटे मुलांपासून ते मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत प्रत्येक जण आनंदित असतो. मला वाटते मोगरपाड्यासाठी ही दिवाळी असते होळी कप, बरोबर? काय सांगायचं आहे तुम्हाला त्याबद्दल? सर्वप्रथम जी आमची कमिटी आहे त्यांचा मी आभार मानतो, कारण सुरुवात या गावापासून आपल्या मोगडपाड्यापासून झालेली होती होळी कपाला. पहिला सक्सेस होईल का नाही होईल असा आमच्या मनात विचार येत होते, का आपण जर ठेवला तर भांडणं होऊ शकतात, लोकं खाल्लेले पिलेले असतात, सण आहे. पण हा विचार आम्ही मनात धरून काय होईल तो होईल आपण एकदा सुरुवात करू आणि आपल्या देवदेवतांच्या आशीर्वादाने एवढी मोठी आम्हाला साथ मिळाली का हा कप नेहमी आमचा एकदम उत्सवाने मोठ्या सण साजऱ्याने होत असतो म्हणून मी सर्वांचं आभार पण मानतो. क्या बात आहे, म्हणजे आज मोगरपाडा गावामध्ये जल्लोष होणार आहे. नक्कीच होणार आहे, जल्लोषाची सुरुवात झालेली आहे, बरोबर की नाही? थँक्यू सो मच दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना खूप खूप धन्यवाद. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, रॉयल ग्रीन्स वॉन द टॉस अँड चूज टू फील्ड फर्स्ट. नक्की क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलेलं आहे. थोड्याच वेळात या दोन्ही टीम्समध्ये घमासान युद्ध सुरू होणार आहे, पण त्याआधी आपण म्हणणार आहोत आपल्या ऑन गोईंग मॅचकडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सलामी गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर. गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है नीलेश ने. आकाश और सतीश पहली गेंद. यतेश इस तरीके की जोड़ी विकेटों के बीच में जरूर देखने मिलती है. लक्ष्य टारगेट रखा गया है. गेंद आड़े बल्ले से खेलने की चाहत, गेंद को बहुत बढ़िया तरीके से फील्ड किया लेकिन सिंगल रोकने में नाकामयाब जरूर फील्डर. जीत के लिए 34 रन 34 रन बनाने हैं इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए. लक्ष्य छोटा है लेकिन इरादे हौसले बहुत बड़े फील्डिंग यूनिट टीम के. हिमेश राइडर्स
अगली गेंद, बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद रही डॉट के रूप में। और बिल्कुल जब भी मुगरपाड़ा टीम परफॉर्मेंस करती है या फिर उनके गांव में टूर्नामेंट हो या फिर लीग मैचेस हो, तो ये एनएन राइडर, रेशमा जी मैं जरूर बताना चाहूंगा, ये एनएन राइडर का केमा सबसे महंगा होता है। इसमें बहुत सारे स्पॉन्सर्स, खाने पीने की फैसिलिटी, और गोड़बंदर प्रीमियर लीग हाल ही में जो हुआ तो सबसे बड़ा खेमा, यानी बिल्कुल जो सबसे बड़ा उनकी टीम का खेमा था, और उस खेमे में हर एक चीज की फैसिलिटी, खाने से लेकर हर एक चीज, सॉफ्ट ड्रिंक, हार्ड ड्रिंक, सब ड्रिंक, साथ ही साथ कमेंटेटर्स, अंपायर, सबके लिए खाना, और बहुत ही बढ़िया तरीके से एनएन राइडर। एनएन राइडर की अगर बात करें तो निखिल ठाकुर हमारे और नितिन पाटिल, ये एनएन राइडर्स के ऑनर्स हैं। इस बार देखिए फ्रंट फुट पर निकले थे, बैट का फेस खुला था, गेंद रही डॉट के रूप में। स्पॉन्सर्स की कमी नहीं, और जब भी ये टीम खरीदते हैं तो टीम को कम से कम 3 जर्सी देते हैं, 1 शूज हर एक खिलाड़ी को, ये इनकी खासियत है। काफी अमीर टीम मानी जाती है इस क्षेत्र में एनएन राइडर ये नाम। इस बार बड़े हिट की कोशिश, शॉर्ट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात थे, कैच जरूर ड्रॉप हुआ है हाथों से, 1 रन आसानी के साथ पूरा किया। स्कोरबोर्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 1 ओवर की समाप्ति के बाद 2 रन। यस डीजे, इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। अगली गेंद बैकफुट पर हटे, मिस टाइमिंग, सो गेंद हवा में और यहां पर कैच ड्रॉप, 1 रन आसानी के साथ पूरा किया। बिल्कुल रनों के लिए जूझते हुए ये दोनों ही बल्लेबाज आकाश और यतेश। स्कोर कार्ड की अगर बात करें तो थमा हुआ स्कोर, रुका हुआ स्कोर इस वक्त स्क्रीन पर। बड़े हिट की खोज जारी है, गेंदबाजी की जिम्मेदारी संभाली है ऋतिक ने, लंबे चौड़े कद के हैं, लाइन और लेंथ पे गेंदबाजी के लिए मशहूर ये गेंदबाज। ये पहली गेंद
बैकफुट पर अटैक कट करना चाह रहे थे, गेंद जाती हुई थर्डमैन के क्षेत्र में, एक रन दौड़कर पूरा किया जरूर दोनों ही बल्लेबाजों ने और एक रन से होना पड़ेगा संतुष्ट, एक रन से ज्यादा कुछ नहीं। स्कोर कार्ड पर स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 5 रन। स्ट्राइक पर है आकाश ऑन स्ट्राइक। अगली गेंद लेकर तैयार, इस बार बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो आउट ऑफ द पार्क, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए। अगली गेंद, एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, बैट का मोटा सिरा, विकेट का पतंग होता हुआ इस वक्त लगता हुआ बड़ा झटका बैटिंग यूनिट टीम को, स्कोर 11 रन।
इस बार अच्छी गेंद करने की चाहत है, लेकिन लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर। वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ, रनों की रन संख्या में बढ़त, स्कोर जा पहुंचा है 14 रनों पर। जीत के लिए गेंदें बची हैं 12 और 20 रनों की जरूरत, 12-20 का यह मुकाबला। अगर इस मैच को जीतना है तो 12 गेंदों में 20 रन की जरूरत है। गेंदबाजी की कमान पर है भावेश, भावेश की अगली गेंद तेज तर्रार गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट। बल्लेबाज बैट को स्विंग करते हुए नजर आए, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही डॉट के रूप में। नेक्स्ट मैच विनिंग टीम वर्सेज सूर्य वॉरियर्स और विनिंग टीम सूर्य वॉरियर्स के कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा आपको आना है प्लीज। ओहो, परफेक्ट यॉर्कर, विकेट का पतंग होता हुआ लगता हुआ इस वक्त एक और बड़ा वाला झटका। इस बार काफी खराब गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर की तरफ से आता हुआ। मैच का सिचुएशन जरूर थोड़ा सा टर्न होगा, गेंदें बची हैं हिस्से में इस वक्त 9 और 9 गेंदों में जीत के लिए 18 रनों की जरूरत। 9-18 का मुकाबला नजर आता हुआ, 9 गेंदें 18 रन, 9 गेंदों में 18 रन की जरूरत इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए। अगली गेंद तेज तर्रार गेंद थी, लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर, वाइड बॉल, यस क्लियर जोन में गेंद गई है तो 2 रन का फायदा होगा। वाइड प्लस 22, स्कोर 18 रन। अब मैच में यहां पर पकड़ बनाने की कोशिश करती हुई टीम हिमेश राइडर, नितिन पाटिल की ये टीम। नेक्स्ट मैच के टॉस के पहले कैप्टन को आना है, सूर्य वॉरियर ना सूर्य वॉरियर्स कैप्टन आइए प्लीज, सूर्य वॉरियर्स कैप्टन। सूर्य वॉरियर्स कैप्टन आपका फोटो शूट करना है प्लीज, कमेंट्री बॉक्स के पास आना है आपको। अगली गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट। 8 गेंदें, जीत के लिए 16 रन की जरूरत थी, और यहां देखिए विकेट का पतंग होता हुआ रनआउट के रूप में गिरी है विकेट। चाहना वाटर
लाव ना रनआउट के लिए निकले हैं जरूर, मौका है और रनआउट के रूप में विकेट का पतंग होता हुआ। यस डीजे ₹100 और लगातार को ₹500 पंकज ठाकुर साहब की तरफ से इनामी राशि हर सिक्स के लिए ₹100 और लगातार तीन सिक्स के लिए ₹500। क्या बात है, अब ऐसे लग रहा है कि आहिस्ते आहिस्ते होली कब शुरू हो चुका है। चौके को भी चलिए इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक गेंद हवा में, खुद फॉलो थ्रो में गेंदबाज और याद गए हो रन आउट के रूप में विकेट गिरता हुआ। मराठी में कहावत है तुलना घाल। इस बार बड़ा हिट, दिस इज अ बिग ब्लो, गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क, अंपायर का इशारा कन्वर्ट होगा। इस वक्त चार या छह, यस चार,
यस लगातार दो चौके और लगते हैं तो 500 रुपए की इनामी राशि पंकज ठाकुर साहब की तरफ से 500 रुपए की इनामी राशि। अगली गेंद दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी एक रन के लिए निकले हैं जरूर मैच का सिचुएशन चेंज होगा जीत के लिए तीन रनों में 10 रन की जरूरत 3-10 का ये मुकाबला बिल्कुल डू आर डाई की स्थिति आती हुई नितिन पाटिल इस वक्त एनर्जी ड्रिंक की जरूरत है बल्लेबाजों को बिल्कुल हो सकते हैं तीन गेंदों में 10 रन एक सिक्स एक फोर यस मुश्किल पर नामुमकिन बिल्कुल नहीं ये कहा जा सकता है यस बी एंड सी दो गज पॉजिटिव अगली गेंद लेकर तैयार फिर से एक बार गेंदबाज बॉलिंग ट्रैक पर बड़ा हिट लगाने की कोशिश और ये गेंद आती हुई डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र में दो रन के लिए निकले हैं जरूर अब दो गेंदों में 8 रन 2-8 का मुकाबला दो बड़े हिट लगाने जरूरी इस मैच को जीत में कन्वर्ट करने के लिए दो गेंदे और जीत के लिए 8 रन 2-8 का ये मुकाबला ओहो हो दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी ब्लॉक बॉल में डाली गई गेंद थी विकेट का पतंग होता हुआ अब मैच का सिचुएशन है एक बॉल और जीत के लिए 8 रन की जरूरत
भावेश जोरदार टाळ्या होत्या. जरे 8 चेंडू मध्ये 17 रन्स काढलेले आहेत. विश्वास बोईर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह आपण बघतोय. कृष्ण कुमार ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच चं गिफ्ट. हेमंतजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते सुद्धा एक गिफ्ट हॅम्पर. भावेश आणि बघा मॅन ऑफ द मॅच ची जर्सी सुधीर जी यांच्या शुभ हस्ते. सुधीर पाटील यांच्या शुभ हस्ते. क्या बात है. जोरदार टाळ्या होत्या भावेश साठी. भावेश बघ टेनिस क्रिकेट मध्ये एक भावेश पवार आहे त्याचं नाव खूप आहे. आणि आज मोगरपाड्यामधून सुद्धा एक दुसरा भावेश जन्माला येतोय. यंग डॅशिंग हँडसम तुला पहिलाच त्याने सांगून ठेवलंय की मला भीती वाटते. मी डेंजर दिसते का तुला भीती वाटते. भीती कोणाची आहे, रेश्माजी मयकाची की त्याला बोलण्याची. हिम्मत नाही तुमच्या समोर का रे. इतका छान तू मैदानावरती खेळलायस, काय सांगशील होळी का मोगरपाडा चषक 2021 बद्दल. काय ना, दरवर्षी चांगलाच असते, यावर्षी पण चांगलाच आहे. आणि मला कॅप्टननी पाठवले तसं मी खेळलो. कॅप्टननी पाठवलं तसं तू खेळलास म्हणजे तू स्वतःप्रमाणे नाही खेळलायस. नाही, कॅप्टनने सांगितलं की असं खेळायचं आणि तसंच खेळायचंय. बघ होळी कपमध्ये खूप नवीन नवीन सितारे चमकून येतात आणि त्यांना नंतर बाहेर जेव्हा तुम्ही खेळायला जाता गावामधून ग्रामीण क्रिकेटमधून तेव्हा तर तुला तुझी अशी काय तयारी असते का की मला होळी कपमध्ये अशा प्रकारे खेळायचंय आणि मला दाखवून द्यायचंय की मी सुद्धा काही चांगली कामगिरी करू शकतो. हो नक्कीच. अरे बोल, म्हणजे काय काय करावं लागतं. भीती वाटते. भीती वाटते. रेश्माजी आज मोगरपाड्यामध्ये गावामध्ये आलायत तर त्यांच्यामुळे तुमचा काही सुधारलाय का आणि तुम्हाला वाटतंय का आज मोगरपाडा पूर्ण गाव चांगला खेळेल. त्यांना बघितलं तेव्हाच माझा कॉन्फिडन्स वाढला. क्या बात आहे. विश्वास पाटील आपल्याला विनंती असेल तुम्ही टॉस बॉक्स जवळ यायचंय प्रेझेंटेशनकडे. 100 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी आहे. पंकजजी ठाकूर यांच्याकडून आपल्यासाठी आलेला आहे. बघा 100 रुपये ही फक्त सुरुवात आहे. मला वाटते शेवटपर्यंत 10,000 आणि त्याच्यावरती पारितोषिक जाणार आहे कारण की सरबत अजून पियाले नाहीयेत. येस, सेन्सर वाढेल जेव्हा तेव्हा. आणि ही मजा असते बघा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गावामध्ये येणं, गावामध्ये खेळणं आणि सगळे गावकऱ्यांना मिळून हा होळी चषक करणं. रेश्माजी आणि हे जे येत आहेत ना विशू, हे हजर जबाबी आहेत, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अचूक देतील ते. पण भावेश पळतोय. म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक जोरदार टाळ्या होत्या. या 100 रुपयाच्या पारितोषिक ने सगळ्यात आधी काय घेणार आहेस. काय ना, मॅच हरलो त्याचा गम वाटतोय जरा. मॅच हरलीये पण एन्जॉयमेंट फुल झालंय. एन्जॉयमेंट तर फुल असते होली कपला वगैरे. बघ एक चान्स आहे पण तू माईक वरती असं का बोलतोस. चान्स तर आहेच, दुसरे मॅच जिंकायचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच, तुम्ही सांगितलं 1,000 जबाबी आहे हा, पण हा पण लाजतोय, घाबरतोय. म्हणजे मोगरपाड्याला ना काय लाज घाबरायला वाटतं, घाबरायला होतं का. घाबरायचं असं काय नाही पण आता मॅच हारलो जरा हे वाटतंय, दुःख वाटतंय. काय बात आहे, कोई बात नाही. ये मॅच नाही तो अगली मॅच, नाही तो अगले साल की मॅच. जोरदार टाळ्या होत्या दोन्ही प्लेयर साठी, भावेश आणि विश्वास साठी. चला पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनल कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. एव्हाना रेश्माजी कडे मात्र खूप सारे प्रेक्षक आकर्षित होतात आणि खूप मोठा चाहता वर्ग त्यांचा आहे. पण मोगरपाडा थोडासा लाजाळू आहे का, पण नाही नक्कीच चांगलं यावेळेस तुम्ही प्रेझेंटेशन बॉक्स सजवलाय रेश्माजी आणि तुमचं देखील तितकंच कौतुक. कारण टेनिस विश्वावर
एकमेव अशा तुम्ही को अँकर राज्यांनी अधिराज्य गाजवलंय आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला पसंती मिळते का तर तुमच्या प्रश्नांमुळे आणि तुमच्या सुंदरतेमुळे तर तुमच्या माध्यमातून देखील ग्लॅमर मिळालेलं आहे टेनिस विश्वाला। चला चार ओव्हरचा मॅच असेल गोलंदाजी मार्कवर अनिल तांडेल यावेळी सफल होऊन ऑन साइडला चार्ज करण्याचा प्रयत्न झाला आहे पण वेग देखील तितकाच भन्नाट पिचिंग देखील चांगली यष्टी रक्षण देखील उत्तम पहिला बॉल डॉट 40 प्लस चा तेज तर्रार गोलंदाज आहे आणि दुपारच्या सत्रानंतर 100 चा स्पीड 200 चा जाईल आणि मोगरपाडा एक्सप्रेस या नावाने देखील अनिल तांडेल हा सुप्रसिद्ध आहे। पाहूया या बॉलचा वेग किती असेल। ओ यश लागली होती पण यष्ट्यांच्या मागे तीन क्षेत्ररक्षक असून सुद्धा ही झेल कन्वर्ट करता आले नाही आहे पण मात्र अनिल चांगली सुरुवात करून देतोय। महत्त्वाचं काय मित्रांनो सुरुवात चांगली व्हायला हवी। चार षटकांच्या क्रिकेटमध्ये विकेट मॅटर करत नाही धावा मॅटर करतात तर त्यामुळे धावांना अंकुश लावण्यासाठी गोलंदाजाला बोलवण्यात आलेलं आहे। परत एकदा जावळ सासरा किती जावळ तुझ्या गावामध्ये हा पिंटर राजा अच्छा तेच आहेत का वा 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 अरे अजूनही खूप सारे नातेसंबंध आजच्या दिवसामध्ये आम्हाला ऐकायला मिळतील आणि एक चांगल्या चांगल्या जोड्या भाऊ भावांची जोडी त्यानंतर मेवण्या भावण्या भाजूची जोडी सासू सासऱ्याची नाही ना सासू सासरा नेणार जावई सासरेतील। यावेळेस समेट आहे बॉल मिस टाइम होतोय शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक झेल स्वीकारण्यासाठी जातोय पण मात्र यस पंच काय निर्देश देतील ते देखील महत्वाचं आहे। एक धाव मिळेल घोषांकी क्षेत्रातली। बघा येवन आपण व्यावसायिक समालोचन करतोय रेश्माजी पण कधी कधी होळी कप मध्ये गंमत जम्मत झाली पाहिजे तर दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही देखील तशी थोडीशी गंमत जम्मत प्रेक्षकांची आणि खेळाडूंची करणार आहोत। आणि आदरातिथ्याच्या चालतं मोगरपाडा गाव खूप चांगलं आदरातिथ्य करते आणि तुम्हाला सकाळी सांगितलं की पंच जे आहेत ते आमचे पाहुणे आहेत आणि त्यांना पाहुण्यांसारखंच सन्मान दिला पाहिजे त्यांचे जे निर्णय येतील ते खेळीमेळीच्या वातावरणात तुम्ही स्वीकारायचे। बघा गावाची मॅच असताना कुठेतरी गावचं आपण अंपायर ठेवू शकत नाही कारण कदाचित वादावादी होऊ शकते म्हणून बाहेरच्या म्हणजेच काय आमच्या जवळच्या नातेसंबंधातले जे दोन पंच तुम्हाला पाहायला मिळतात दोन्ही पंच दर्जेदार आहेत अनुभवाने परिपूर्ण आहेत आणि खूप चांगलं अभ्यासू आहेत तर त्यामुळेच परशुराम पाटील सर आणि मनोज घोडेकर सर तुम्हाला या स्पर्धेचं निरीक्षण परीक्षण करताना पाहायला मिळतील। लांब झाले एक बॉल फेकून झाले तीन चौथा बॉल अनिलचा यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग झाला होता खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह या दोन क्षेत्ररक्षक बॉल अडवण्यासाठी येत आहेत दोन धावाचा कॉल कॉल स्वीकारला जातोय कॉलिंग व्यवस्थित होते धाव घेताना विनायक आणि राजूच्या दरम्यान गेल्या मॅच मध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात राजू आणि विनायकने दिली होती आणि त्याच्याच जोरावर या दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा कर्णधाराच्या माध्यमातून याच जोडीवर विश्वास ठेवण्यात आलाय आणि तो विश्वास देखील आक्रमकतेने सिद्ध करतायत विनायक आणि राजू। धाव संख्या तीन पण अनिल तांडेल देखील तितकाच बेस्ट बॉलर आहे मगरपाडा परिसरातला। आडव्या पाटीने पुल केलाय बॉलला फेकून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सहा धावांसाठी दणदणीत षटकार जबरदस्त सामना काटे की टक्कर तो देखे बाबा 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 ये जबरदस्त स्ट्रोक सर्जिकल स्ट्राइक दे धक्का जबरदस्त फटका जोर का फटका और ये जबरदस्त छक्का थँक यू सहा आलेत आणि सहाच्या मध्ये धावसंख्या नऊ झाले। बघा बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्पिटिशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अनिल तांडेल विपक्ष विनायक पाटील मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल अनिलचा राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेस मिस टाइम आहे क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र बॉल त्याला हुलकावणी देऊन निघून जातोय दरम्यान दोन धावांचा कॉल पूर्ण केला जाईल। बघा हे सकाळचं सत्र आहे आणि हीच अपेक्षा ठेवतोय आम्ही हे जे मैदान आहे काहीस गोलाकृती आहे म्हणजेच काय स्लोपी आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना स्वतःच्या शरीराची काळजी घ्या अशीच विनंती असेल मी सर्व मोगरपाड्याचे जे खेळाडू खेळतायत जे मिडविकेट स्क्वेअर लेग आणि काव कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करतायत त्यांना विनंती असेल त्या ठिकाणी स्लोपी जागा आहे तर धाव घेताना शरीराचं संतुलन व्यवस्थित राखा जेणेकरून आजच्या दिवसामध्ये कोणाला दुखापत होणार नाही। पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे श्री स्ट्रायकर टीमची बिनबाद 11 कमांड डीजे डीजे
विश्वास जी यांच्याशी थोडी चर्चा करूया. विश्वास जी, तुमच्या गावातला सर्वात टवाळखोर मुलगा कोण आहे आणि तुमच्या मध्ये तो टवाळखोर मुलगा कोण असेल? सध्या तर मीच आहे, पण आता दुसऱ्यांना बोलते राग येईल, पण आपण स्वतःच ओढून घ्या. पुराण मान होली, आजच्या दिवसात कोणाचंच वाईट वाटून घ्यायचं नाही आणि तो मात्र रोष तुम्ही स्वतःच्या अंगावर घेतलेला. सर्वात टवाळखोर तुम्ही आहात आणि सर्वात मोठी टवाळखोरी विश्वासजीत या गावामध्ये सर्वात मोठी टवाळखोरी तुम्ही काय केले? आम्ही आंबे जांभळे चोरण्याचा आमचा खूप मोठा रेकॉर्ड आहे. स्वतःचे जांभे स्वतःच चोरायचे, स्वतःचे जांभळे स्वतःच चोरायचे आणि वाटायचो. नाही, मोगरपाडा गावाचा नक्कीच आवडतो उल्लेख केली. सर्वात जास्त जांभळांची लागवड याच परिसरात केली जायची आणि निर्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात केली जाते. या मोगरपाडा गावातून जांभळांची खूप सारी झाडं होती, पण आता कुठेतरी कमी झालेत विश्वजी, राईट? पण तरी देखील खूप चांगली लागवड आहे आणि खूप चांगलं पीक जांभळाचं या मोगरपाडा गावामध्ये येते. दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती आणि आता बाहुबली आलाय गोलंदाज मार्कवर. शरीर यष्टी पाहू शकताय, केसापासून पायाच्या नखापर्यंत मात्र खूप चांगली बॉडी बिल्ड झाली आहे चेतेशी, तितका आक्रमक फलंदाज सुद्धा आहे. पण आता बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. बघा, जेव्हा तुमचं गावचं क्रिकेट तुम्ही खेळता तेव्हा तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्म मिळतो. तुम्हाला बॉलिंग करण्याची संधी मिळते, तुम्हाला बॅटिंग करण्याची संधी मिळते, तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी मिळते. पाहूया या संधीचा कशा पद्धतीने उपयोग करतो चेतेश ठाकूर. स्ट्राईकवर बॅट्समॅन राजू असेल, लॉन्ग स्ट्राईकला बॅट्समॅन असेल विनायक. धावसंख्या झाली एका षटकाच्या समाप्तीनंतर श्री स्ट्रायकरची 11 धावा. पहिला बॉल चेतेशचा राईट अप ओव्हर द विकेट. ओहो, पिचिंग काय सुरेख हाताळले, ब्लॉक होल डिलिव्हरी, हलकस वळण बाहेरच. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला डॉट. मी म्हणालो होतो की या होळी कप मुळे मोगरपाडा गावाला नवे सितारे अनुभवायला मिळतील आणि त्यांची वर्णी तेच त्यांच्या संघामध्ये लावू शकतील. आपण पाहू शकतो सती आई मोगरपाडा हा संघ खेळतो. त्यानंतर आपण पाहिलं तर मोहन मास्टर हा संघ देखील मोगरपाडा गावासाठी खेळतोय. पुन्हा एकदा चेतेश खूप चांगलं दर्जेदार प्रदर्शन, बॅक टू बॅक दोन डॉट. एकाच गावामधले आज 80 खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहे. बघा, मोगरपाडा गाव या अगोदर ठाणे परिसराच्या नकाशावर छोटस गाव म्हणून पाहायला जायचं, पण आजच्या दिवसापासून म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून मोगरपाडा हा देखील एक गुगल मॅप मध्ये ट्रेडमार्क राहिलेला आहे. पुढचा बॉल हवेत आहे, दरम्यान क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा जेल स्वीकारण्यासाठी येतोय. बघा, होळी होळी असल्या कारणाने बॉलचा रंग सुद्धा लाल आहे आणि त्यावेळेस कदाचित दृष्टिक्षेपात येत नसेल. बघा, कसोटी आहे क्षेत्ररक्षकांची, कारण हिरवा बॉल साईट होतो, सफेद बॉल साईट होतो, पण लाल बॉल कुठेतरी साईट होत नाहीये. म्हणून आता मात्र कुठेतरी प्रत्येकाचा दर्जा पडायला लागलाय. चेतेशने जर या बॉलवर विकेट घेतली तर अविनाश ठाकूर यांच्याकडून 110. खूप चांगलं परिवर्तन, पिचिंग देखील तितकीच सुरेख, बॉलला टॉस केलंय. जबरदस्त प्रदर्शन चेतेश ठाकूर करतो या दुसऱ्या षटकात. या अगोदर पांडू प्रीमियर लीगला 130 प्लेयर खेळले होते, जो पांडुगा यापेक्षा छोटा आहे. एक बेट आहे नायगाव आणि भाईंदरच्या मध्ये. बघा, आकडा हा फक्त काल्पनिक आहे, तुम्ही किती एकत्र येतात हे महत्वाचं आहे, तुमची एकात्मता किती आहे हे महत्वाचं आहे. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइड ला हवेत बॉल, मिडविकेट रिजन मध्ये बॉल स्टॉप करण्यासाठी क्षेत्ररक्षक येतोय, पण बॉल अगदी सीमारेषेच्या अलीकडे आडवेपर्यंत या दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 जाईल, पुढे 15 पोहोचेल. चेतेशचा जर या हा बॉल वाईट झाला तर 110. अविनाश ठाकूर, चेतेश वाईट टाकशील का? नाही बोलतोय तो. घरच भगवान का दिया सब है. उलटास बॉल आहे वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये, विकेट डाऊन, धावसंख्या 16.
विश्वास जी रेशमाजी मयेकर आहेत, म्हणजे रेशमाजी मयेकर सारख्या कुठली तरी दुसरी एक तरुणी आहे आणि त्यांनी जर तुम्हाला प्रपोज केला तर तुम्ही जाणार की नाही जाणार? म्हणजे त्यांनी तुम्हाला प्रपोज केला तुम्ही स्वीकारणार की नाही स्वीकारणार? प्रेमाचा प्रपोज, प्रेमाचा प्रपोज नाही. सध्या काय माहितीये का, सध्या ती परिस्थिती राहिली नाही, कारण मॅच खूप रंगात आले. नाही उत्तर वेगळं आहे, घरचं काहीतरी मॅटर झालं असेल तर. सर जोक सपाट वारंवार आपण जोक करतच राहणार, कारण होळीच असे काय आणि कुठेतरी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे. रेशमाजी मयेकरचे इंटरव्ह्यूज तुम्ही जर युट्यूबवर पाहिले तर त्यांना सुद्धा एक्सपेक्ट नसतात की त्यांना कुठल्या पद्धतीची उत्तर येणार असतात. आणि आजच तुम्हाला पाहिलं तर ते आलेत म्हणून कुठेतरी क्रिकेटपटूंचा कॉन्फिडन्स वाढला जात आहे. म्हणजे तुमची ऑर्डर फिक्स झाली रेशमाजी, पुढच्या वर्षापासून तुम्ही फिक्स. चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. गोलंदाजी मार्कवर नितीन, यावेळेस स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चांगली ड्राईव्ह एक्झिक्युट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवर नितीन आहे, त्याच्यासाठी पारितोषिक आहे विश्वास सरांचं. जर विकेट हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे नितीनसाठी. यस भाऊ यांचं प्राइज नेहमीच वाढते, ज्यांनी एका मॅचला 15,000 लावून दिले होते. मास्टरची मॅच होती एक फायनलची, 15,000 लावले होते, 15,000 जमा सुद्धा केले होते. यावेळेस बॉलने मात्र अतिरिक्त उसळी घेतली आहे पण दिशेवरचं नियंत्रण चुकलंय पंच मनोज घोडेकर यांच्यामध्ये. पण वाईड बॉलची खूण, धावसंख्या जाईल एक ने पुढे, पोहोचेल 21 वर. बघा सर्व काही व्यवस्थित होत असताना या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी चुका होत आहेत. गोलंदाज नितीनकडून पहिला बॉल डॉट आला होता पण त्यानंतर वाईड आलाय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच मयूर विनायक, सॉरी माफ करा, स्ट्राईकवर विनायक आहे. यावेळेस दणदणीत प्रहार, बॉल निघून जातोय वाईड मिड विकेट सी मारेच्या पार, 7 धावांसाठी षटकार. आणि विनायक पाटील यांनी जर रिव्हर्स 6 कनेक्ट केला तर विश्वास भोईर यांच्या मध्यमातून 500 रुपयाचं प्रतिष्ठिक आहे. रिव्हर्स 6 कनेक्ट झाला पाहिजे, 6 रिव्हर्स स्विचला 6 आला पाहिजे तर विश्वास भोईर यांच्याकडून 500 मिळतील. चला नेक्स्ट मॅच असणार आहे शौर्य वॉरियर्स आणि काशा बाबा फायटर्स. खूप चांगली स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये, काय बॉडी स्ट्रेच केले नितीनने, बाप रे बाप, दर्जा पाहायला मिळतोय मोगरपाडा गावचा, मोगरपाडा गावच्या क्रिकेटचा. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या नितीनसाठी, खूप चांगलं फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आलंय. पण मित्रांनो शरीराला दुखापत होणार नाही ही काळजी घ्या. बघा गावकं बाबला प्रत्येक वर्षी येणार आहेस पण शरीराची काळजी घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजेच 29 धावा, 29 रन्स. बॉलिंग ट्रॅकवर नितीन आहे, 3 बॉल आतापर्यंत हाताळलेले आहेत चौथ्या षटकातले. चौथा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय नितीन आणि स्ट्राईकवर बॅट्समन असेल विनायक. यावेळेस बॉल तर फ्लाय होतोय आणि निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषाच्या पार, गगन चुंबी. चला काशा बाबा फायटर्स आणि शौर्य वॉरियर्स टीम कॅप्टन लगेच या टॉस साठी प्लीज. चला काशा बाबा फायटर्स आणि शौर्य वॉरियर्स टॉस साठी लगेच प्लीज घाई करा प्लीज. बघा जेव्हा जेव्हा आमच्याकडून तुम्हाला पुकार दिला जातोय त्या पुकाराला मात्र कुठेतरी येस करा आणि लगेच या. नितीनचा पुढचा बॉल राईट अप ओव्हर. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटच्या टोला लागतोय बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी हाताळली होती नितीनने, जबरदस्त कम बॅक करतो षटकानंतर. एक चोख प्रत्युत्तर मिळते टीम श्री स्ट्रायकर्सला. विनायक वैयक्तिक 26 धावांवर खेळतोय आतापर्यंत, 5 बॉल्स डिलिव्हर करले, शेवटचा बॉल असेल 35 धावा, धावपलकावर आहेत. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल नितीनचा, शेवटचा बॉल फेस करेल विनायक, धावसंख्या 35. यावेळेस बॉलला पुल केलंय आणि बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, 7 धावांसाठी षटकार. 41 धावा धावपलकावर लागल्यात आणि 42 धावांचं आव्हान असेल टीम रॉयल ग्रीन 11 ला. चला लास्ट कॉल काशा बाबा फायटर्स आणि शौर्य वॉरियर्स टॉस साठी लगेच प्लीज रिक्वेस्ट.
शौर्य वॉरियर्स यांचं नाणेफेक आपण इथे करणार आहोत। अनंतजी पाटील आपल्याला विनंती असेल बघा। आपण पाहत आहात होळी कप मोगरपाडा 2021 आगळं वेगळं नियोजन, भव्य नियोजन, चांदीची ट्रॉफी आणि त्यामध्ये सगळे क्रिकेट प्रेमी आणि गावाला प्रेम करणारे एकाच गावाचे सगळे गावकरी यांचं हे चषक आज आपण पाहत आहो। होळी कप ज्यामध्ये रंग आहे, प्रेम आहे, भरपूर जेवण आहे आणि सगळ्या सोयी सुविधा आहेत। चला मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस करणार आहोत। त्याआधी दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्स ना सर तुम्ही मध्ये आणि आमच्या मान्यवरांना अनंतजी पाटील यांना टॉस कॉइन दाखवू इच्छिते। सो कॉइनच्या एका साइडला आहे होळी कप मोगरपाडा आणि कॉइनच्या दुसऱ्या साइडला आहे सती आई प्रसन्न। सर डू दी ऑनर। काशा बाबा फाइटर्स यांचा कॉल आहे सर। होळी कप हा कॉल आहे पण सती आई तुम्हाला प्रसन्न झालेली आहे शौर्य वॉरियर्स आणि नाणेफेक तुम्ही जिंकलेली आहे। थैंक यू सो मच अनंत पाटील साहेब, आपलं सुद्धा मनापासून आभार। एन्जॉय करा, मजा करा, भरपूर जेवा। हाय चषक तुमच्यासाठी आहे, गावकऱ्यांसाठी आहे। थैंक यू सो मच शौर्य वॉरियर्स। सती आई प्रसन्न झालेली आहे। फील्डिंग घेणार आम्ही, फील्डिंग घेणार आहात। मला सांगा अगदी नटखट असे तुम्ही मला दिसताय का आहेत ना? बरोबर ना? हाँ सांगा सांगा। नाही सांगा हो सांगा, आपण सगळ्या गावकऱ्यांना सांगूया आज। मला सांगा तुमच्या गावामध्ये जसं मगाशी मनीष पाटील सरांनी सुद्धा विचारलं, सगळ्यात खोडकर कोण आहे? मी स्वतः। बघा प्रत्येक जण आज बोलतोय मी खोडकर आहे, मी खोडकर आहे, म्हणजे काय? तुम्ही काय असं गंमत केली आहे गावामध्ये? हो केले। काय केली आहे? गेल्या वर्षी चोहलीला केलेली आहे गंमत। कोंबडी? नाही मी हंपायर मध्ये राहिलेलो, लेडीजचा रोल केलेला जरासा। अरे क्या बात है, क्या बात है, म्हणजे बघा बरोबर मी बरोबर माणसाला पकडले, परफेक्ट। की बघा ही गंमत जमण होतच असते, प्रोफेशनल क्रिकेट आपण खूप बघतो पण होळीच्या दिवशी बुराना मालो होळी आहे, क्या बात है। आणि इथे माझ्यासोबत एक मस्त चष्मा घालून मस्त कॅप घालून काशा बाबा फायटर्सचे कॅप्टन उभे आहेत विष्णुजी पाटील। मला मानकोळीला सुद्धा ते भेटले होते आम्ही जेव्हा शूट केलं होतं तेव्हा, आणि तसेच एकदम मस्त स्टाईलिश। काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही ज्या या स्पर्धेसाठी आले त्याच्याबद्दल तर आभारच आहेत, पण हा होळी कप एका जीवाचा एका भावाचा जो मोगरपाडा ग्रामस्थांनी सर्व मिळून केलेला आहे त्याबद्दल एकी सर्वांना दाखवले एका मोगरपाडा काय पण करू शकतोय एकत्र यावासाठी, आणि भव्य दिव्य जे आयोजन आहे ते खूप छान आहे। नक्कीच आम्ही एकत्र आहोत, आम्ही भाऊबंधू आहोत, आम्ही नेहमी एकत्र राहणार आणि आम्ही दरवर्षी होळी कप मोगरपाडा करणार, क्या बात आहे। थँक्यू सो मच दोन्ही टीम्सना, खूप खूप शुभेच्छा।
आणि आता पुन्हा वळणार आहोत आपल्या कॉमेंट्री पॅनल कडे. ओवर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक यू रेश्मा जी, खूप चांगल्या पद्धतीने टॉस कव्हर केलेले आहे. यस रेश्मा जी यांना जी भूमिका दिली ती भूमिका खूप चांगल्या पद्धतीने अदा करतात. आणि कदाचित रेश्मा जी तुमचा पहिलाच करिअर मधला गावकाम असेल, राईट? बघा आणि तुम्ही देखील मोठं मन दाखवून या मोगरपाडा गावात येऊन तुम्हाला आपलं योगदान दिलं, तर नक्कीच तुमचं देखील तितकंच आभार. यावेळेस मात्र पारितोषिक आहे विश्वास सरांकडून. पंकज ठाकूर साठी पारितोषिक आहे प्रत्येक चौका षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लगातारच्या 3 चौकार किंवा 3 षटकारासाठी 500 पारितोषिक. पंकज ठाकूर स्ट्राइकवर बॅट्समन असेल करण आणि कन्वेश. कुठल्याही फलंदाजाने जे पारितोषिक आहे पंकज ठाकूर कडून आहे, कुठल्याही फलंदाजाने चला 100 लागू पंकज ठाकूर कडून. प्रत्येक चौकार प्रत्येक षटकारासाठी 100 आणि षटकाराची तिकडी किंवा चौकाराची तिकडीसाठी 500 रुपये पारितोषिक सन्माननीय पंकज ठाकूर यांच्याकडून देण्यात येईल प्रत्येक फलंदाजाला. रेश्माजी हा देखील इतिहास आहे. आता खेळाडू पारितोषिक लागते, दुपारच्या 3 नंतर कॉमेंटेटर सुद्धा पारितोषिक लावलं जाईल. बघा खूप मजा येते म्हणजे असं गावकप करायला अशीच मजा आहे मित्रांनो. सर्व ठिकाणी प्रक्षेपाची आतिषबाजी स्टार्ट खूप चांगला मिळतोय. तर म्हणजे टीम रॉयल ग्रीन 11 ला पाठलाग करायचाय, तर म्हणजेच 42 त्या पाठलागासाठी मात्र खूप चांगली रणनीती आखली गेली. स्टार्टिंग पासून आक्रमक पवित्रा घेतला जातोय या बॅटिंग पॉवर प्लेचा खूप चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न प्रयास दिसतोय फलंदाज करण आणि कणवेचा. धावसंख्या झाले 9. बॉल्स फेकून झाले आतापर्यंत या षटकातले 5 आणि 5 बॉल्स फेकून 9 धावा एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतोय. पण या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कमीत कमी 15 धावा येणं हे खूप गरजेचं आहे कारण त्यानंतर विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि गावकप असल्या कारणाने 13 खेळाडू तुम्हाला एका संघात खेळताना पाहायला मिळतात. यावेळी बॉलला पुल केलंय, बॉल निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर प्लेअर डगआउट मध्ये 7 धावांसाठी षटकार. आणि तर म्हणून वेळेबद्दल सहकार्य द्या, पेल नाही आहे प्रत्येक षटकानंतर स्ट्रॅटेजिक टाइम आउट. तर लगेच नवीन गोलंदाज पाठवून द्यायचंय आणि मॅच ऑन ठेवायची आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या रॉयल ग्रीन 11 ची झाली 15 आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 27 ची आणि बॉल शिल्लक असतील 18. आतापर्यंत या स्पर्धेतले 8 षटकार कंप्लीट झाले आणि आतापर्यंत 7 चौकार कंप्लीट झाले. हा लेखाजोखा आमचे अधिकृत गुणलेखक मिस्टर तुषार पाटील फ्रॉम राई हा रेकॉर्ड आमच्यापर्यंत पाठवतोय. प्रत्येक वेळोवेळी जसा योग येईल तसे रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी तुषार पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करेल. एक वर बॉलर तयार दीपेश. बघा श्री स्ट्रायकर्स टीम एक मॅच जिंकले आणि पाहूया ही दुसरी मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल का. दीपेश गोलंदाजी मार्गवर राईट आर्म ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर हॅमर केलाय बॉलला स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल वेगाने कंप्लीट. धावसंख्या झाले या 2 च्या मदतीने 17 धावा 17. चौकारांसाठी 100, षटकारांसाठी 100, चौकाराची तिकडी 500, षटकारासाठी षटकारी तिकडी 500. पंकज ठाकूर थोड्याच वेळात अधिकृत कार्यक्रम सुरू होणार आहे. 1 शॉट येस 16 धावा 1 बाउन्स 1. एक येस आमचे क्षेत्ररक्षक सांगतात की 1 शॉट म्हणून आम्ही तोच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली. तर 1 शॉट नाही तर 1 फॉर द ओव्हरची ताकीद. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला पिच करण्याचा प्रयत्न झाला होता पण मात्र लेग स्टंप्स तोडून जाणारा बॉल वाईट बॉल असेल.
आणि एक रन घोषांकी क्षेत्रात मिळेल. एकूण दोन धावा वाईडच्या ऍड केल्या जातील. लावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. थोड्याच वेळानंतर जेवणाची व्यवस्था तर होणार आहेच. खूप चांगलं नियोजन असते नेहमीच मोगरपाडा होळी चषकाचं. खूप चांगल्या पद्धतीने ऑनसाईडला बॉल टर्न केलंय. टाऊ कॉर्नर मधून क्षेत्ररक्षक येऊन फेक करे पण धावचीचा धोका आहे. आणि अशा रीतीने पहिला हादरा बसतोय रॉयल ग्रीन 11 टीमला. ओव्हर पडा बघा त्याची शरीरयष्टी बघा त्याची चाल जसं काय गोलंदाजाची उडणार आहे दाणा दाण क्षेत्रेश ठाकूर असं काय हातामध्ये काहीतरी हत्यार घेऊन आलाय लढाईसाठी चाललाय पाहूया असा फलंदाजी करताना काय पाहायला मिळेल क्षेत्रेश ठाकूर कडून. नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन कणवेश ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय पहिल्या षटकातल्या शेवटच्या बॉलवर. धावसंख्या 20 झाले 20 इव्हन आपण त्याला लाजाळू म्हणून पाहिलंय चेतेशला पण आता मात्र कुठेतरी आक्रमकता दाखवेल का चेतेश ठाकूर. बॉलिंग ट्रॅकवर दीपेश आहे चांगलं यश मिळते धावचीच्या स्वरूपात का होईना ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं. पहिला विकेट डाऊन झालाय. ओ हो हो विदा मनस्थिती आणि स्वतःच विकेट घालवून बसलाय चेतेश ठाकूर. शून्यावर बांधतोय विकेट डाऊन. नजर लागली वाटतं माझी जसा आला तसा बाहेर गेला. आता नवीन कोण आलाय हरिश्चंद्र ठाकूर. दोन विकेट डाऊन झाल्या धावसंख्या 20 झाल्या. जिंकण्यासाठी गरज आहे अजूनही 22 ची आणि बॉल शिल्लक असतील 15 बॉल मध्ये 22 ची गरज. दीपेशने मात्र कुठेतरी एक आशेचा किरण दाखवलाय या मॅच मध्ये स्त्री स्ट्रायकर्स टीमला कारण कुठेतरी धावा वाढल्या जात होत्या. या धावांना अंकुश लावण्यासाठी एक महत्वपूर्ण गोलंदाज हवा होता आणि विकेट टेकर गोलंदाज हवा होता. तो विकेट टेकर गोलंदाज ठरतोय दीपेश. हरिश्चंद्र ठाकूर यांनी जर रिव्हर्स सिक्स कनेक्ट केला तर मिळतील 500 विश्वास भोरेच्याकडून. बॉडी लँग्वेज पाहता मला तर वाटत नाही पाहूया कनेक्ट होईल का. दीपेश लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. धावसंख्या 1 ने जाईल पुढे. 21 धावा आहेत जिंकण्यासाठी अजूनही 21 ची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 15. हरिश्चंद्र यांनी षटकार ठोकला तर कृष्ण कुमार ठाकूर यांच्याकडून 500 मिळतील षटकारासाठी 500. यावेळेस आडव्या बटले खेळलंय बॉलला केलंय पूल बॉल निघून जाते सीमारेषेच्या बाहेर गोल. कृष्णकांतचे पॉकेट रिकामी 500.
ते झुंज द्यायचे असेल तर हे षटक खूप जास्त महत्त्वाचं आहे। आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तो वैभव, स्ट्राइकवर बॅट्समन असेल अनिल तांडेल, नॉन स्ट्राइकला हरिश्चंद्र ठाकूर, हे दोन्ही जय मल्हार 40+ मोगरपाडा संघाचे खेळाडू आहेत। फुलटॉस, नो बॉल घोषित केलाय पंच परशुराम पाटील यांनी, कसला ते नक्कीच आपल्याला कळवतील। ओव्हरस्टेपिंग आहे का? ओव्हरस्टेपिंग राइट, यस, नो बॉल आहे आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल। या दोन धावा मिळतील, धावसंख्या 30। कुठेतरी आव्हान सोपं करण्याचं काम वैभवने केलेलं आहे। पहिलाच बॉल जो या तिसऱ्या षटकातला आहे तो नो हाताळलाय आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट। कुठेही मारा, कसाही मारा, मर्जी तुमची। तिसरा मॅच चालू आहे, होळी कप मुगरपाडा 2021 हा तिसरा मॅच आहे। यापुढील मॅच असणार आहे तो म्हणजेच शौर्य वॉरियर्स विपक्ष काशा बाबा फायटर्स। काशा बाबा कोण? विष्णू पाटील यांचा संघ आहे का? यस, काशा बाबा त्याच्या वडिलांचं नावावर हा संघ आहे आणि वडिलांचं नाव टिकवायचं असेल तर खेळ चांगला करावा लागेल। यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न फसतोय, वैभवच्या कडून होते चूक, झेल सुटला जातोय। हरिश्चंद्र ठाकूर थोडेसे समाधानी असतील आणि फ्री हिट होता, येस एक्झॅक्टली, म्हणून तेच बोललो हरिश्चंद्र ठाकूर समाधानी असतील कारण कसाही फटका मारला तरी ते आउट होऊ शकले नसते कारण बॉल फ्री हिट होता। 11 बॉल मध्ये 11 धावांची गरज, बॉल टू रन इक्वेशन आलेलं आहे या मॅच मध्ये आणि कुठेतरी आता कस लागेल वैभवचा कारण जेव्हा बॉल टू बॉल रन इक्वेशन असते कुठेतरी ऍडव्हान्टेज असते फलंदाजी करणाऱ्या संघाला। वैभव राईट अप ओव्हर द विकेट, ओ ते सर्रार पण दिशेवरचं नियंत्रण। महत्वाचं काय आहे मित्रांनो, तुमच्याकडे वेग नसेल तरी चालेल, तुमच्याकडे वळण नसेल तरी चालेल, पण तुमची पिचिंग ही खूप जास्त महत्वाची आहे आणि ती पिचिंग कुठेतरी चुकते आणि त्यामुळेच वाईड बॉल हाताळला जातोय गोलंदाज वैभवकडून। धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वर, गरज आहे 10 धावांची। बॉल शिल्लक असेल 11 आणि गरज आहे 10 धावांची। बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार वैभव, हाफ ट्रॅकर आहे, मिड ऑनला क्रॉस करून बॉल मागे निघून जाईल, एकच सोपा झेल स्वीकारला जातोय आणि बॅक टू बॅक हादरे बसताय टीम रॉयल ग्रीन 11 ला। आहे जेल कंप्लीट होतोय आणि काय डेडिकेशन दिसतं क्षेत्ररक्षकाचं, विकेट डाऊन।
असं षटक ठरलंय। या षटकामुळे पुन्हा एकदा श्री स्ट्रायकर संघाला कुठेतरी विजयाची उमेद दिसलेली आहे, विजय त्यांना प्राप्त होईल अशी मात्र अपेक्षा आहे। पण मात्र वैभवने ते सातत्य राखलं पाहिजे, बघा सातत्याने क्रिकेट खेळलं, सातत्य राखणं महत्त्वाचं आहे। जर रिवर्स अटेम्प केला आणि तो षटकार गेला तर विश्वास भोईर यांच्याकडून 1000 मिळतील, 500 जाऊ दे, 1000 ला बघा, तो भाऊ आहे आणि माकोण आहे, बघा किती भेदभाव करतात विश्वास। नितीन साठी 1000 आणि हरिश्चंद्र साठी 500, हे बहुत नाइंसाफी आहे। रिवर्स साठी आहे का? ओके चला वैभव राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस हवेत आहे कमी पॉइंटच्या डोक्यावरून बॉल उडवण्याचा प्रयत्न झाला होता, क्षेत्ररक्षक वन बाउंस बॉल कलेक्ट करेल, तोवर दोन धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या जात आहेत। एक एक दोन दोन धावा खूप जास्त महत्वाचं आहे, जेव्हा लो स्कोरिंग असते तेव्हा एक एक दोन दोन धावा देखील तितकंच महत्वाचं कार्य असते, तर ते कार्य खूप चांगल्या पद्धतीने कम्प्लीट केलं जात आहे हरिचंद्राच्या माध्यमातून। धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे, बॉल शिल्लक असेल 7 बॉल 7। ही मॅच देईल कुठल्या संघाचा 7 पाहूया। हरिश्चंद्रने या बॉलवर षटकार खेचला तर अविनाश ठाकूर कडून 110। ओ यावेळेस मात्र हलकासा स्पर्श, हलकसं चुंबन घेऊन बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय, विकेट डाऊन होतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा क्रुशियल पोझिशन आले, 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज। सर्व गोष्टी घडून गेलेल्या आहेत, मी त्याचा पुनर्विचार करत नाही, पण लग्नानंतर याच्यामध्ये मी सहभागी झालो नाही आणि जो कोणी करतो त्याला म्हणतो असं काही करू नका, कारण आता अनेक पंथ निघालेले आहेत चांगले सद्विचारांचे, मग सर्वांनी त्याच्यात तुझं घुसायला पाहिजे, तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही केली ती मजा आणि आता करतात ते बघा काय काय जे परंपरा असतात त्या कधी कधी चुकीच्या वाटतात, पण आपण तरुण ऐकणार आहेत का, पण मात्र काही काही गोष्टी त्या योगायोगाने होतात, पण त्या होताना कोणाला त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्या। बरोबर आहे, त्यांचं पण बरोबर आहे अमरीश ठाकूर यांचं की त्यावेळी तितकेचे नियम नव्हते आणि आता कुठेतरी लोकसंख्या वाढलेली आहे, आपल्या गावामध्ये बाहेरच्या गावचे देखील सामील झालेले आहेत, तर कुठेतरी आपण कायद्याचं पालन करून कोंबड हवळीची मजा घेतली पाहिजे। चला पुन्हा एकदा मॅच कडे वळूया, 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज, 6 बॉल 7 रन्स रिक्वायर्ड टू विन। आणि षटक हाताळण्यासाठी एक दर्जेदार गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतो, विनायक पाटील, 6 बॉल 7ची गरज, खूप चांगला लेग ब्रेक आणि तितकाच चांगला कॅरम बॉल तो नेहमी हाताळत असतो। पाहूया या निर्णायक षटकामध्ये कुठला संघ वरचढ ठरतोय आणि कुठला संघ विजयाला गमसणी घालतो आणि कुठला संघ या सामन्याच्या बाहेर फेकला जातोय। स्ट्राइकवर बसून असेल अमर, स्टेप आउट झाले, लालच दिली पण लालचीला बळी पडलाय आणि बॉल झालाय डॉट, एक एक डॉट बॉल मात्र रॉयल ग्रीनच टेन्शन वाढवेल आणि टेन्शन वाढलं तर मात्र घरी जावं लागेल। 5 बॉल 7 धावांची गरज, गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे आतापर्यंत, जर विचार केला तर 2 षटकामध्ये 28 धावा होत्या, गोलंदाजांना मार बसला होता पण त्यांना हील करण्याचं काम गोलंदाज वैभवने केलंय 3 षटकामध्ये आणि आता त्याला मलम लावण्याचं काम विनायक करतोय। मंकी विकेट नाही आहे, विनायक यांना ते माहीत असायला हवं की मंकी विकेट नाही आहे, मंकी विकेट नाही आहे आणि विनायक मंकी विकेट घेण्यासाठी एक्सपर्ट आहे ते आम्हाला देखील ठाऊक आहे। पुढचा बॉल, यावेळेस आडव्या पट्टीने खेळला, बॉल कनेक्ट झालाय, बॉल निघून जातोय, तर म्हणजेच मिड विकेट रिजन मध्ये झेल स्वीकारला जातोय, विकेट डाऊन, 4 बॉल 7ची गरज। आज उपवास आहे सगळ्यांचा, आहे ना उपवास? अरे असे रागाने बघू नका माझ्याकडे
तर बॉल शिल्लक आहे चार, गरज आहे सातची आणि एक पारितोषिक आलेला आहे राजसाठी। प्रणेश शिंगे यांच्याकडून पारितोषिक आहे, चौकार किंवा षटकार मारला तर 500 मिळतील प्रणेश शिंगेकडून राजला। बघा राज आलाय आठव्या क्रमांकावर आणि राज आठव्या क्रमांकावर येऊन सुद्धा पारितोषिक कमवू शकतोय। प्रणेश शिंगेकडून पारितोषिक आहे, चौकार किंवा षटकार 500 चार सात। विनायकचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण या कुशल कंडिशनला जेव्हा सहा बॉल मध्ये सात धावांची गरज असताना सामन्यामध्ये षटक हाताळलं आणि त्या षटकाच्या माध्यमातून दोन डॉट हाताळलं, एक दर्जेदार कामगिरी। यावेळेस बॉलला केलंय पूल, बॉल निघून जातो स्क्वेअर लेग सीमारेषेच्या जवळ पण क्षेत्ररक्षण पडतोय कमी, बॉल सीमारेषा पार, चौकार प्रणेश शिंगेकडून मिळतील 500 राजला। ती संकल्पना आणली आहे ती म्हणजे सन्माननीय निखिल ठाकूर जी आपल्या नॉनस्टिक एंडला पाहायला मिळतात, रेश्माजी मयेकर आणि आपल्या गावात यायला हवं ही संकल्पना आहे ती म्हणजे निखिल ठाकूरची। या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या रंगाचे बॉल युज करायला हवे ही संकल्पना आहे निखिल ठाकूरची, म्हणजेच काय सर्व काही आपल्याला पाहायला मिळते निखिल ठाकूर यांच्याकडून। आणि रेश्मा मयेकर यांच्याकडून पारितोषिक आहे निखिलसाठी 300 रुपयाचा, प्रत्येक षटकारासाठी रेश्मा मयेकर यांच्याकडून पारितोषिक आहे निखिलसाठी। निखिल थांबणार आहे, निखिल थांबेल कारण पारितोषिक सुद्धा तसंच आहे। आणि अविनाश ठाकूर यांच्याकडून पारितोषिक 1 काढली 100, पण षटकार आलो रेश्माजी मयेकर यांच्याकडून मिळतील 300 500 कर ना 300 एक टाइम नाही, अजूनही टाइम आहे, तो स्टार आहे, स्टार नेहमी स्टार असतो। निखिल ठाकूर यांच्या पारितोषिक आहे रेश्माजी मयेकर यांच्याकडून षटकारासाठी 300 आणि एक धाव काढली तर अविनाश ठाकूर यांच्याकडून 111 चला। कृष्णकुमार ठाकूर यांच्याकडून षटकारासाठी 500 निखिल ठाकूर यांच्यासाठी। खैरात लागली आहे पण कुठली खैरात स्वीकारते महत्वाचं आहे, तुमची स्वीकारतील। यस स्टार इज ऑलवेज स्टार, तर पाहूया ती स्टार ची जी पदवी दिलेली आहे निखिल ठाकूरला ती पदवी योग्य ठरवतोय का। बॉल्स आहेत 3, गरज आहे 2 ची, 2 बॉल 1 माफ करा 2 बॉल 1 ची गरज आहे, शेजारी वाढलेत 2 बॉल 1 काय पाहायला मिळते तर आम्ही धावचितचा धोका पण सामना फिनिश, निखिल ठाकूर सामना विजयी।